माजी खासदार इम्तियाज जलील यांची तिरंगा रैली समृद्धी मार्गे वैजापूरच्या पुढे निघाली आहे। नाशिकवरून 700 गाड्या त्यांच्या रैलीमध्ये सहभागी होणार असल्याने वैजापूर परिसरात समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। रेवंडी गावातील पाणी प्रश्न न सुटल्यास पंचायत समितीतील टाळ हे लावणार असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला। चार महिन्यांपासून गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करून पंचायत समिती दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केलेला आहे। धाराशिवमध्ये धनगर समाजाचा एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणी करता जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे। धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हा खासदार नारायण राणे यांचा आहे। या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून मी भाजपकडे मागणी केली आहे असा भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांचं म्हणणं आहे। पुण्यात दिलीप खेडकरांचा गणेशोत्सवात डान्स पाहायला मिळतोय। हा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे। विसर्जन मिरवणुकीतील हा डान्स असून बाप तो बाप रहेगा या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडलाय। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तिकीट मिळावं या मागणी करता या ठिकाणी हा मेळावा पार पडलाय। राज्यातील 14 आयटीआय केंद्राचं नामांतरण करण्यात येणार आहे। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतला। जळगावच्या जामनेरमध्ये सकल बंजारा लाभार्थ्यांना तांडा समाजाच्या वतीनं मंत्री गिरीश महाजन यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलेला आहे। बंजारा समाजाच्या चालीरीतीप्रमाणे हा सन्मान सोहळा पार पडलेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। कराड पाटण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। लातूर शहरामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय। आरक्षणाच्या मागणी करता बंजारा समाज रस्त्यावर उतरलाय। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पैठण शहरात मनोज जरांग यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीनं कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे। व्यापाऱ्यांसह नागरिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय। बुलडाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शेतकरी प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा काढलाय। अंबादास दानवे अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता। सरकार यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणीचा विचार करत असल्याची माहिती आहे। पण यूपीआय व्यवहारांवर चार्जेस लावले तर देशातील 75% युजर्सनी या सुविधेचा वापर बंद करणार असं म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांची मंत्रालयातून निघताना भेट घेतली। भेटीचं कारण स्पष्ट आहे। चिपळूण इथल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सभेला अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळते। 15,000 अधिक लोक या सभेकरता उपस्थित होते। अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला कामगारांनी आक्रोश मोर्चा काढलेला आहे। आक्रोश मोर्चा काढत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। लातूर जिल्ह्यामध्ये मराठा समाज संतापलेला आहे। मराठा समाजाकडून निलंगा बंदची हाक देण्यात आलेली। स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांकरता गडचिरोलीच्या एटापल्ली गावात करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वतीनं युवा वर्गाला स्पर्धा परीक्षेची पुस्तकं मोफत वाटण्यात आली। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।